आपण पाचवीचा पाठ विभाज्य आणि वाचक पाहत आहोत. त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत मूळ संख्या, प्राइम नंबर्स. मूळ संख्या कशाला म्हणायचं? तर ज्या संख्येचे एक व तीच संख्या हे दोनच विभाजक असतात त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात त्या संख्येला फक्त त्या संख्येनेच भाग जातो, याला आपण मूळ संख्या म्हणतो. आता हे दोन ही संख्या आहे, ह्या दोन संख्येचे जर आपण अवयव काढले किंवा विभाजक काढले, कोणते येते? एक आणि दोन, हे दोन संख्या येतात. किंवा तीनचे विभाजक असेल तर तीनचे विभाजक एक आणि तीन, दोन हा विभाजक नाही म्हणजे मूळ संख्या. तर उदाहरणार्थ बघा, दोन तीन पाच सात अकरा तेरा असे ज्या संख्या आहेत ह्या मूळ संख्या आहेत, आणि ह्या मूळ संख्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो. किंवा त्यांचे जर अवयव पाडले आपण, विभाजक पाडले, तर विभाजक किती येतात? दोनच येतात. ते दोन विभाजक कोणते? एक हा एक विभाजक, पहिला विभाजक एक आणि दुसरा तीच संख्या. समजा अकरा आहे, अकरा विभाजक काय पडतात? एक आणि अकरा, एक आणि अकरा हे दोनच विभाजक पडतात. त्याला म्हणायचं मूळ संख्या. आणि ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतात. ज्या मूळ संख्या नाही त्याला संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे संयुक्त संख्येचे विभाजक हे अनेक असतात, दोन पेक्षा जास्त असतात. किती? तीन चार पाच किती असू शकतात? दोन जर असेल तर मूळ संख्या म्हणायचं. दोन पेक्षा जर तीन विभाजक असेल तर त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. उदाहरण घ्या, चार, चारचे विभाजक पाडा, एक हा विभाजक आहे, त्यानंतर दोन हा विभाजक आहे आणि चार हा आहे, म्हणजे तीन विभाजक पडले. ह्या चारचे तीन विभाजक आहेत, तीन अवयव आहेत, त्यामुळे याला म्हणतो आपण संयुक्त संख्या. चार सहा नऊ दहा बारा हे उदाहरण आहे का, अशा संयुक्त संख्या आहेत. आणि सहमूळ संख्या, सहमूळ संख्येमध्ये अशा दोन संख्याची जोडी असते, त्या दोन संख्येमध्ये फक्त एकच सामायिक विभाजक असतो. उदाहरण घ्या, तीन आणि पाच, ह्या तीनचे विभाजक पाळा तुम्ही. तीनचे विभाजक आहेत एक आणि तीन, आणि पाचचे विभाजक आहेत एक आणि पाच. ह्या दोन्हीमध्ये, ह्या दोन्हीमध्ये फक्त एक हा एवढाच एक दोन्हीकडे सामायिक विभाजक आहे, त्यामुळे ह्या सहमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरण 21 घ्या, 21 चे कोणकोणते विभाजक आहेत? 21 चे विभाजक एक, तीन, सात आणि 21 हे 21 चे विभाजक आहेत. 25 चे विभाजक आपण पाडू, एक पाच आणि 25, म्हणजे दोन्हीकडे कॉमन कोणते आले, दोन्हीकडे समान कोणते आले, सामायिक कोणते आले, फक्त एक अवयव. ज्या वेळेस एखादी आपल्याला जोडी दिली जाते आणि त्या जोडीमध्ये एक हाच सामायिक विभाजक असतो, त्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतात. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एक ही जी संख्या आहे, एक ही संख्या मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त ही संख्या नाही. एक ही संख्या मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. तर आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, मूळ संख्या कशाला म्हणायचं, संयुक्त संख्या कशाला म्हणायचं आणि सहमूळ संख्या कशाला म्हणायचं.